पाच षटकांची ही मॅच आहे, शेवटची मॅच आहे. यातून जो जिंकेल तो रायझिंग स्टार खांडस या टीम सोबत खेळेल. आणि त्याच्यानंतर सेमी फायनल आणि फायनल अशी मॅच होईल. या मॅच नंतर तीन मॅच बाकी आहेत. चला थोडस फास्ट खेळा. सर्वांचं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण स्पर्धा पाहतोय बोरस ब्लास्टर आयोजित ब्लास्टर चषक 2024. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा रायझिंग स्टार खांडसचा. अविनाश ठरलाय मॅन ऑफ द मॅच सामनकरी. रायझिंग स्टार खांडस टीमचा खेळाडू अविनाश या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल. दोन्ही संघाचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये 12वे खेळाडू. साळवी कोण संघाकडून जर पाहिलं तर सलामीची जोडी दाखल झाली आहे स्ट्राईक एंड वरती. प्रथमेश आणि प्रतीक ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती मयूर आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती सज्ज. प्रतीक या बॉल वरती फटका ऑन साइड ला पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉल वरती षटकार आला प्रथमेशच्या बॅट मधून. हा षटकार मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलाय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलचा पाठला केला जातोय. बॉल अधिक वेगाने निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील चार येईला चौकार. प्रणय पार्टे बोरसगावचे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं हार्दिकचं स्वागत. विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचे. पहिल्या बॉल वरती षटकार दुसऱ्या बॉल वरती चौकार. धावा झाल्यात त्या दोन बॉल वरती 10. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक वरती आक्रमण केले दोन बॉल वरती. परंतु हा बॉल थोडासा शरीरापासून दूर ठेवला. त्याने बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल तीन बॉल 10 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. ब्लास्टर चषक आजच्या दिवसातील 12 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाले. डवळी विभाग असोसिएशन अंतर्गत कोल्हापूर तालुक्यातील आणखीन एक चांगली स्पर्धा बोरसगावच्या वतीने हे घेऊन आले. त्याच्यानंतर अजूनही तीन मॅच बाकी आहेत. यातून जिंकेल तो रायझिंग स्टार खांडस टीम बरोबर खेळेल. आणि तिसरा संघ बक्षीस फेरीमध्ये जाणारा आपल्याला मिळेल. मॅचचे चायनीज गडीतले चेनू मागे निघून गेला. यष्टी रक्षकाच्या दिशेने एक धाव आली आहे. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेलाय. 11 वरती धाव संख्या जाऊन पोहोचते. 4 बॉल 5 चेंडू आणि 11 धावा. 5 बॉल 11 हे समीकरण. 5 बॉल 11 धावा. धाव फलकावरती पाहायला मिळतात. दोन मोठे फटके आले. त्याच्यानंतर कमबॅक केला प्रतीकने. पहिल्या बॉलवरती षटकार त्याच्यानंतर चौकार आला. त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. नियंत्रित गोलंदाजी केली आहे. आणि ह्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. एकरीच्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिला तर धावून पोहोचला तो 12 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. 12 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. या 4 षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवल्या जातील पाहावं लागेल. सकाळच्या सत्रामध्ये आपण 80 प्लस धावा होताना पाहायला मिळाल्या. या स्पर्धेतील 4 अर्धशतक आपण पाहिली. पहिलं अर्धशतक बंटी मोरे, दुसरं अर्धशतक जर पाहिलं तर विनोद धनावडे, तिसरं अर्धशतक जर पाहिलं तर मुकुंद मोरे, आणि चौथं अर्धशतक आज ठोकलं ते म्हणजे तब्बल 64 धावांची वादळी खेळी केली
विशाल कळंबे याच्या बॅटमधून 64 धावा आल्या. हायस्ट स्कोर त्याच्या नावावरती राहिला. हायस्ट स्कोर जर पाहिलं तर उमरट क्रिकेट क्लब या संघाच्या नावावरती राहिला. उमरट उमरट स्पोर्ट्स क्लब या संघाच्या नावावरती 92 धावा त्यांनी 4 षटकामध्ये बनवल्या होत्या. अगेन्स्ट उमरट उमरट संघाविरुद्ध उमरट संघाने 92 धावा बनवल्या होत्या या स्पर्धेतील हायस्ट टोटल. पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. फाइंड लेगच्या दिशेने मार्गस होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. एक धाव तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का नाही. एका धावेवरती थांबवले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक धाव मिळते. एक रनच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 13 या आकड्यावरती 13 धावा धाव फलकावरती आहेत. या स्पर्धेमध्ये आज आपण हॅट्रिक पाहिली. एका षटकामध्ये 5 विकेट येथील कळंबेच्या नावावरती राहिल्या. कारणामध्ये त्याने दुसऱ्यांदा केला. इंडच्या स्पर्धेमध्ये देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी केली होती. या स्पर्धेमध्ये देखील त्याने हीच गोलंदाजी पाहायला मिळाली. मालिकेवरचा हकदार तो ठरला होता. या स्पर्धेमध्ये पाहूया कोण होईल. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. खाली राहिलाय. काटाने बॉलचा संपर्क झाला नाहीये. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली परंतु काही नुकसान होणार नाहीये. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल जो येतोय गोलंदाजीसाठी आलेला अनिकेत. पहिला चेंडू सिंगल आली त्याच्यानंतर डॉट बॉल. जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. त्या अगोदरची मॅच आपण पाहिली. रायझिंग स्टार खांडस संघासोबत जर पाहिलं तर धावांचं लक्ष्य होतं 69 धावांचं. त्या बनवल्या गेल्या. शेवटच्या षटकापर्यंत मॅच रंगताना पाहायला मिळाली. बोरस संघ मात्र कमबॅक करू शकला नाहीये. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वन बाउंड चेंडू सिंगारीच्या पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. इथे चार धावा आल्या. चौकार आला. तिसऱ्या बॉल वरती चौकार. धाव संख्या पुढे गेली अधिक वेगाने. 17 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल हा देखील कमी गतीने टाकलाय. खाली यष्टी रक्षकाला बीट करत चेंडू मागे लॉग टॉप रिजनला. परंतु बॉल तिकडे अडवलाय. दुहेरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एकच धाव मिळेल. 22 रूपामध्ये एक धाव आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड एकने पुढे जातोय. मोठा फटका या षटकामध्ये चौकार आला. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. षटकार चौकार आपण प्रथमेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. परंतु प्रतीक हा थोडासा चाच पडत खेळताना पाहायला मिळतोय. वरती बॉल येत नाहीये. परंतु ते मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. प्रतीकला बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी. हा बॉल कमी गतीने टाकलाय. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत आणि सांगितले की हा व्हाईट बॉल आहे. कवंदर स्वरूपाची धाव धाव फलकावरती जोडली जाते. धाव फलक स्थिरावलाय. धाव संख्या जर पाहिली तर 19 धावा धाव फलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. एकोणीस धावा धाव फलकावरती आहेत. हा बॉल कमी गतीने टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळाला नाहीये. प्रत्येक अडचणीत सापडलाय. थोडासा बॅकफूट वरती तो बॅटिंग करतोय. डॉट बॉल. धाव संख्या स्थिरावली आहे. 19 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 80 चेंडू शिल्लक आहेत. पाच षटकांची ही शेवटची मॅच आहे. पुढचा बॉल हा बॉल सन्मानपूर्वक घडून काढलाय. एक धाव मिळाली. चिक्की सिंगल एक क्विक सिंगल घेतली. सन्मान दिला या बॉलला आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपला. 20 धावा धाव फलकावरती. चला 20 मिनिटांमध्ये 4 षटक 5 षटक पूर्ण करायचे. 2 षटक टाकून झालेत. तेजस गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकासाठी त्याला आमंत्रित केलंय. रायझिंग स्टार खांडस टीम आपण जायचं नाही कुठे. लगेचच या चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच होईल.
चला वेळ कमी आहे, साळवी कोण टीम? जय हनुमान. गोलंदाजीसाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. तेजस आलाय तिसरा षटक घेऊन. तिसऱ्या षटकासाठी तेजस बॅटिंग साठी प्रथमेश आणि प्रतीक ही जोडी मैदानात आहे. धावा इथून पुढे बनवाव्या लागतील. हा ट्रॅकर होता ऑन साइडला, डीप विकेटला क्षेत्ररक्षक, परंतु चुकी झाली आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. चार धावांसाठी चौकार. धावसंख्या 4 ने वधारते, पुढे जाते, जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 24 ऑन दी बोर्ड. हा देखील पुन्हा एकदा त्या दिशेने लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक आता पाहायला मिळतोय. या अगोदर चुकी झाली. आता बॉल फेकला, एक धाव आली, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. दोन धावा यशस्वीरित्या, चांगलं रनिंग बीटचं विकेट पाहायला मिळालं. दोन धावांनी फलक 2 ने पुढे गेला, जाऊन पोहोचला तो 26 या आकड्यावरती. 26 26 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 26 धावा धाव फलकावरती. आता बॅटची एज घेतली याची रक्षकडून, चुकी झाली. एक धाव लगेचच पूर्ण केली. यष्टी रक्षण करत असताना काहीशा चुका मागच्या दिशेने पाहायला मिळाल्या. धावा देखील आल्या, कॅच सुटलाय. आता प्रतीक आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, धावा बनवतील इथून पुढे. पाहावं लागेल. दोन गावात, दोन संघ एका गावातील, उमरटचे पण आपण असेच पाहिले. दोन संघ एका गावातील, उमरटचे साळवी कोणचे देखील तेच पाहतोय. परंतु गोलंदाजी करत असताना कमबॅक करतोय तेजस. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. होमकर देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साळवी कोण एक्सप्रेस, परंतु कधी गोलंदाजी मार्कवरती येणार हे पाहणं महत्वाचं असेल. बॅटनं ऑन साइडला दिशा दिली आहे, चांगला फटका सजवलाय. ओंकार होता तिकडे, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. 6 धावांसाठी षटकार. फलकावरती धाव आहेत त्या 33. तिसरं षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धाव फलकावरती आहेत. 2 षटक अजूनही बाकी आहेत. पुढची मॅच रायझिंग स्टार हांडल्स विरुद्ध चालू सामन्यातील विजेता अशी मॅच होईल. मी कमिटी मेंबर, ढवळी विभागाचे कमिटी मेंबर आणि आयोजक विरू विनंती करेल की आपण चिठ्ठी बनवलीत, लगेच ड्रॉ केला जाईल कुठला संघ फायनलला जाईल आणि कुठल्या संघाची सेमीफायनल होईल. नावं लिहून घ्या. सिद्धिविनायक बोरावळे, उमरट आणि याच्यातून एक. हा संघ, हा फटका चांगलाय कव्हरला, अप्रतिम देखना स्ट्रोक. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 37. 37 धावा धाव फलकावरती. फटका चांगला होता, पहिल्या बॉल वरती चौकार आला होता. प्रतीकच्या बॅट मधून 4 धावा आल्या. आता मात्र प्रतीक शांत बसणार नाही. लॉंग ऑन मध्ये आणखीन एक चांगली फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार.
रामचंद्र साळवी आप्पा आपण देखील आलात, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. दोन बॉलवरती दोन मोठे फटके आलेत. प्रतीक्षा बॅटमधून आता धावा येत आहेत. हा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, गोलंदाजावरती तडपण आलंय कारण दोन बॉलवरती दोन मोठे फटके आले. त्याच्यानंतर हा व्हाईट बॉलला धावसंख्या 44 या आकड्यावरती, 44, 44 धावा धाव फलकावरती. रामचंद्र साळवी आप्पा आपल्याला आलात, आपलं हार्दिक असं स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचंय. रामचंद्र साळवी आप्पा आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. बोरज गावची स्पर्धा आणि आल्या आल्या इथं मात्र स्वागत मात्र आपण केलंय षटकाराने. चेंडू सीमारेच्या पलीकडे षटकार. तुम्ही बिझनेसमॅन आहे घाटकोपर मध्ये, तुम्हाला काय फरक पडणार नाही रिंगे. हा हा धाव मिळाली ती केवळ एक एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. 51 धावा धाव फलकावरती आहेत. साळवी कोण टीमच्या? जांताराधा स्पोर्ट्स क्लब साळवी कण संघाच्या 51 धावा धाव फलकावरती. 51 चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चौथी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये 51 धावा धाव फलकावरती आहेत. साइडला फटका मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. तिकडे बॉल अडवला गेलाय, चांगली फिल्डिंग. एक धाव तर घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव पूर्ण झाली. धावसंख्या 2 ने वधारते, पुढे जाते जाऊन पोचते ती 53. 53 धावा धाव फलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. सिद्धिविनायक बोरावळे कॅप्टन, उमरट स्पोर्ट्स क्लब कॅप्टन पण या ठिकाणी. सिद्धिविनायक बोरावळे टीम कॅप्टन आणि उमरट स्पोर्ट्स क्लब कॅप्टन. या इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करतोय याची नोंद घ्या. पुढचा बॉल, बॅटची टॉप एज घेतली आहे, चेंडू हवेत आहे, बॉल पकडला एक विकेटचा पकड खेळाडू बाद.
आला मैच बॉल आला, मैच बॉल आला, प्रतीक 33 धावांवरती बॅटिंग करतोय, वैयक्तिक 33 धावा धावफलकावरती त्याच्या पाहायला मिळतात स्कोर कार्ड मध्ये. प्रथमेश 23 धावांवरती बाद झाला, त्याच्या जोडीला संकेत आलाय, धावसंख्या जर पाहिली तर 58 वरती 60 59, 59 धावा. पुन्हा एकदा ट्रॅकर, आता चेंडू मात्र जर पाहिलं तर हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल सुटलाय, आणखीन एक झेल एसटी रक्षकडून सुटलाय. धावांची धावा धाव मैदानामध्ये धावा मिळत आहेत. जे जाणतारा स्पोर्ट्स क्लब साळवी कोंड, 3 धावा धाव फलकावरती, तिहेरीच्या मध्ये तिने स्कोर कार्ड पुढे गेलाय, 62 62 62 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉल वरती देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉल वरती पोहोचू शकत नाहीये. धावा मिळतील त्या दोन, तिसरीचा प्रयत्न केला जातोय का, परंतु नाही, 2 धावा. दुहेरीच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल, 64 64 64 धावा धावफलकावरती 64 धावा धावफलकावरती 64 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल, बॉल बॅकफुटला जाऊन सन्मान दिलाय, बॉलला पॉइंटच्या दिशेने मार्गस्थ केलाय. बॉल जर पाहिला तर वेगाने पुढे जाईल, सीमारेषा ओलांडतोय. या बॉल वरती मिळतील धावा 4. बॉल यायची लागतो शेवटचा, हे शेवटच्या बॉल वरती धावा किती येतील पाहावं लागेल. हा ट्रॅकर होता, पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू मार्गस्थ केलाय, तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचलाय, परंतु धाव मिळेल ती केवळ एकच. 70 बनवल्यात 71 बनवायच्यात, 30 बॉल आणि 71 धावांची आवश्यकता. जय हनुमान क्रीडा मंडळ साळवी कोंड या टीमला या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल या दुसऱ्या डावात ऐकूया व्हॉइस ऑफ कोल्हापूर गणेश केसरकर यांचा आवाज. धन्यवाद. जाणताराजा स्पोर्ट क्लब साळवी कोंड, सर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या, एकाच गावातील दोन संघ, परंतु जरी दोन संघ असले तरी ते क्रिकेटच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात खेळणार आहेत. क्रिकेटच्या मैदानामध्ये हे एक भाऊ आहेत आणि एकजूट आहेत, त्यामुळे कुठलीही चर्चा नाही आहे. ह्या मॅचची बरीचशी चर्चा होती सकाळपासून, संपूर्ण साळवी कोंड गाव हा क्रिकेटमय, कारण साळवी कोंड प्रीमियर लीग आपण पाहिली आणि आता भाऊ दादा यांचं इथे आगमन झालंय.
कारण आपल्या गावातील दोन्ही संघ एकमेकाच्या आमने सामने खेळतात, सर्व तरुण आहेत आणि क्रिकेटचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये एकमेकाच्या विरोधात क्रिकेटचा खेळ दाखवतील, परंतु मैदानाच्या बाहेर हे मात्र सख्खे भाऊ आहेत आणि सख्खे मित्र आहेत. त्यामुळे ही मॅच चांगली होईल, चुरशीची होईल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आपल्याला चांगली पाहायला भेटेल. इथे आगमन झालंय भाऊदादा साळवी यांचं, त्यांचंही आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया. एका बाजूला जयन्मान क्रीडामंडळ साळवी कोण आणि एका बाजूला जांतराजा स्पोर्ट क्लब साळवी कोण. जयन्मान क्रीडामंडळ साळवी कोण 71 धावा बनवायच्या आहेत. खरोखरच एकाच गावातील दोन टीम आणि एकमेकाच्या आमने सामने खेळतात. संपूर्ण साळवीकोण गाव ही स्पर्धा पाहत असेल, बरोबर ना दादा? विठोबा दादा साळवे आमच्या सोबत जुळलेत आणि स्वतः जातीने उपस्थित आहेत. जरी मुलं खेळत असले तरी वरिष्ठांचं मार्गदर्शन महत्वाचं असतं आणि भाऊ दादांनाही मोह आवरला नाही, तेही घरातून लवकर आले की गावातील मॅच आहे, टीव्हीवर पाहण्यापेक्षा जाऊन जातीने बघावे, त्यांचं इथे आगमन झालंय. जाऊया मैदानामध्ये चेतन आणि त्याच्या साथीला सौरभ मेस्त्री, सौरभ सुतार आणि चेतन, ही सलामीचे सलामीवीर मैदानामध्ये ज्यांना 71 धावा बनवायच्या आहेत. जो संघ जिंके तो रायझिंग स्टार संघ हंडच या संघासोबत खेळेल. आपण पाहतोय बोरस ब्लास्टर ही स्पर्धा उंचीवरती जाऊन पोहोचली. गेले 3 ते 4 महिने या स्पर्धेची चर्चा होते आणि ती स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पडताना पाहतोय आपण. संपूर्ण तरुण वर्ग एकवटला आणि ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने ही स्पर्धा आपल्या भेटीला आली, परंतु आपल्या विभागातील सर्व तरुणांना एकत्र घेऊन ही स्पर्धा खेळण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि खरोखर एक चांगलं व्यासपीठ आणि ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा दिवस यशस्वी दिवस म्हणावं लागेल. पहिला संघ आहे श्री सिद्धी विनायक बोरावळे, हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये. दुसरा संघ आहे उमरट स्पोर्ट क्लब, दोन्ही संघ नामांकित बक्षीस पात्र. आणि त्यानंतर आता तिसरा संघ आपल्याला भेटेल थोड्या वेळात. स्ट्राईकला आहे सौरभ, नॉन स्ट्राईकला चेतन. गोलंदाजी मार वरती विकी विकी. मी सातत्याने सराव आणि सातत्याने एकत्र खेळलेले खेळाडू आज मात्र मैदानामध्ये बोरस गावच्या स्पर्धेमध्ये एकमेकांच्या समोर खेळतील. सुतार लेफ्ट हँड बॅट्समन आहे. चेंडूवरती सन्मान द्यायचा होता आणि डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केलाय. पंच गणेशजी पाविस्कर आहेत, कुठलीही दाद देणार नाहीत. इथे तुतू मयमय, तुतू मयमय, तुतू मयमय आणि एक धाव श्री गणेशा केलाय तो जांतराजा स्पोर्ट क्लब साळवीकोण संघाने. जयन्मान क्रीडामंडळ साळवीकोण संघ बॅटिंग करताना आपण पाहतोय. नामांकित दोन्ही संघ आहेत, एकाच गावातील दोन्ही संघ आणि चेतन साळवी एक भरदार शरीरयष्टी ताकदवान खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहतोय. आपण स्ट्राईक त्याला अटकाता सजवला, क्षेत्ररक्षण झाली चुकी, चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय जमिनीला, चाटत पुसत गुदगुड्या करत चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. चेतन साळवी धावसंख्या भर, धावसंख्या 5 आणि ही ते विकेट दांडी दांडी गुल करून टाकली. एक तेरी ते एक मेरी, धक्का क्रमांक 1 डीजे.
परंतु नेहमी षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहतोय तो सुमित साळवी खेळ करावून दाखवावा लागेल. सुमितला समोरील संघ सुद्धा गावातीलच आहे, एकाच गावातील दोन्ही संघ आज मैदानामध्ये. हा ही निर्धाव चेंडू विकीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी विकीची, अप्रतिम गोलंदाजी विकीची आपण पाहतोय. आणि खरोखरच दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया की खेळ कसा असावा, चांगल्या पद्धतीचा खेळ आणि खेळाचं कौतुक आणि खेळाडू वृत्ती आपण पाहतोय दोन्ही संघाकडून. विकी पुन्हा गोलंदाजीवरती सज्ज होतोय. विकी सुमितच्या बॅट मधून हा आलाय खणखणीत षटकार. डीजे डीजे वाजवा. थँक यू थँक यू. तिसरा धावा धाव फलकावरती, तिसरा धावा एक घडी तंबूच्या असलेला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. विक्की गोलंदाजी मारत होता, पहिल्या चेंडूवरती एक धाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट आणि दोन चेंडू निर्धाव. परंतु शेवटच्या चेंडूवरती सुमित शांत बसणार नाही. आपल्या अनोळखी स्टाईल मध्ये एक चांगला षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिलाय. त्या स्ट्राईकला आहे सौरभ, गोलंदाजी मारत होती गोलंदाज संकेत. संकेतला प्राचारण केलंय संकेत. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्या सर. कौतुक करूया आपण दोन्ही संघांचं. शांततेने दोन्ही संघ खेळ दाखवतायत प्रेक्षकांना, संपूर्ण साळवीकोण गावाला. सौरभच्या बॅट मधून चेंडू हवेत आणि ही ते झालं. काय घडलं, काय बिघडलं, काय झेल साधा सोफा झेल इथे सोडला. जीवदान भेटलं ते सौरभला. दोन धावा, ह्या दोन धावाने धावफळक जाऊन पोहोचतोय 13 या आकड्यावरती. झेल पकडायचा होता कारण कॅचेस उंदी मॅचेस. जर तुम्ही कॅच नाही घेतला तर आपण पाहिलं पोरस ब्लास्टर संघाची परिस्थिती बॅटिंग फिल्डिंग करत असताना. आता मात्र रडव्या बॅटने फटक्याला सजवलाय, क्षेत्ररक्षक लांबून आलाय. परंतु ही ते घडलं, काय बिघडलं, काय चुकी, चुकीला माफी नाही. येतोय चौकार डीजे. सौरभच्या बॅट मधून सौरभ मूर्ती लहान पण कीर्ती महान असे कामगिरी मैदानामध्ये करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. सौरभ आता शांत बसणार नाही कारण महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो रायझिंग स्टार संघासोबत खेळेल.
नो बॉल आणि त्याच्यावरती एक धाव, नो बॉल त्याच्यावरती एक धाव आहे, दोन धावा ऍड केल्या जातील. दोन धावाने संघाचा धावफलक पुढे जातोय, संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 23-20 धावा. नो बॉलची संधी आहे आणि ती सुमितला आहे. त्या संधीचं सोनं करावं लागेल सुमितला, आपल्या ताकदीचा आपल्या संघाला वापर करून द्यावा लागेल, आपल्या गावाला वापर करून द्यावा लागेल. परंतु हे एकाच गावात हे दोन्ही संघ आज एकमेकांच्या आमने सामने खेळताना मला वाटतं पहिल्यांदाच दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आलेत. आणि विभागातली स्पर्धा आहे, ही स्पर्धा बोरस गावाची आहे, बोरस गावाच्या ना मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. बोरस ब्लास्टर हे चषक पर्व पहिले का जोरदार मारायचं होता, पण कसं कट केलंय लांबून क्षेत्ररक्षक आणि दोन धावा इथे यशस्वी. ह्या दोन धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय 25. 25 धावा धावफलकावरती. 71 चा पाठलाग करत असताना धावा आहेत त्या 25. दुसरं षटक प्रगती पथावरती, धावफलकावरती धावा आहेत 25. अजूनही 46 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत त्या जानमान क्रीडा सार्वीकरण संघाला. अनगणित दणदणीत दर्जेदार षटकार डीजे. थँक यू थँक यू. समोरच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय, रोहित लांबून जातोय 1 धाव आणि ही दुसरी धाव, दोन धावा इथे यशस्वी. थर्टी वन 31 धावा, 33 33 धावा, दोन षटकांचा खेल समाप्त. 33 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये विकीने 11 धावा खर्च केल्या होत्या. 33 धावा धावफलकावरती. 71 चा पाठलाग करत असताना 33 धावा. थोडं फास्ट घ्या पंच. सतीश गोलंदाजी मार्गवरती, गोलंदाजी मारते सतीशला प्राचार केले, तिसरं षटक घेऊन स्ट्राईक लाय. सौरभ फास्ट घ्या, साल्वी कोण जानताराजा स्पोर्ट क्लब साल्वी कोण, जो संघ जिंकेल तो रायझिंग स्टार संघासोबत. हा आलाय खनखनी दणदणी षटकार डीजे. प्रेक्षकांना खुश केले, मन राखलेत, मन जिंकलेत. क्रिकेटकडे जेवढं लक्ष तेवढंच ह्या दोघांवरती सर्वांचं लक्ष. बोरस गावामध्ये साल्वी कोण गावामध्ये ढवळी विभागामध्ये एकाच नावाची चर्चा असेल, हे मिकी माऊस आहेत कोण. परंतु ही दोन छोटी मुलं आहेत आणि चांगलं आज आपल्याला खुश करतायत त्यांच्या नृत्यामधून. मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेत, प्रेक्षकांना खुश केलंय.
39 धावा धावफलकावरती, 39 धावा सौरभ आहे. सौरभने मला जिंकलेत प्रेक्षकांचे, पण त्याला साथ सुद्धा चांगली देतोय तो सुमित चेतन. बाद झाल्यानंतर संघाला चांगली धावसंख्या उभारण्याचं काम दोघांनी पार्टनरशिप बीट केले. चेंडू बराच वेळ आहे, ते प्रतीक तिथे आहे, झेलची संधी आणि इथे साधा सोफा झेल आता सुटलाय. जीवदान कुणाला भेटलंय तर सौरभला. 40 धावा धावफलकावरती. चेतनला जीवदान भेटलं 40 धावा धावफलकावरती. 71 धावा बनवत असताना अजूनही 31 धावांची गरज. उद्या पेपर आहे ना रिंगेचा दोघांचा पण, आणि पेपर मध्ये लिहिणार काय, व्हाइट चेंडू नो बॉल, व्हाइट चेंडू हे लिहिणार का षटकार चौकार काय लिहिणार तुम्ही पेपर मध्ये? ना अजून पैसे येतील, कारण अजून जशी जशी फायनल कडे जाईन तसे तसे तुमचे बक्षिसामध्ये वाढ होईल. झेलची संधी आहे आणि घडलं काय बिघडलं काय, तुम्हाला संधी येते परंतु तुम्हाला संधीचं सोनं करावं लागेल. आणि खरोखरच इथे बोलतात ना की आधीच कर्ज बाजारीन त्यात उसनवारी, अशी काहीच तरी परिस्थिती साळवीकोण संघाची, शांतराजा स्पोर्ट क्लब. आणि संधी येते म्हणजे देव तुम्हाला साथ देतोय, परंतु तुम्हाला तुमची आलेल्या संधीचं सोनं करतावं करावं लागेल. कारण जिंका घ्या कॅचेस आणि जिंका मॅचेस ही सूत्र आहे, आणि ते सूत्र आपल्याला पाळता यायला पाहिजे. नो बॉल, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोचते कुकू 40. नो बॉल, हे किचा नो आहे. कुकू पण लेखकाचं काम करतोय, कुकू घाटकोपर मरून खास या स्पर्धेला आलाय, हैदराबाद वरून खास आलाय गुण लेखक करायला, परंतु घाटकोपर मध्ये सुद्धा सातत्याने असतो कुकू. परंतु वीरेंद्राचा खास मित्र आहे, आणि त्याचाही डान्स आपण पाहू फायनल मध्ये, कुकूचाही डान्स येईल आपल्या भेटीला. परंतु थोडं फास्ट घ्या मित्रांनो, ही स्पर्धा एका उंचीवरती जाऊन बसली, बोरस गावाची स्पर्धा. आणि एक आयोजन कशा पद्धतीने असावं, नियोजन कशा पद्धतीने असावं, आलेल्या मान्यवरांचा अतिथींचा मान सन्मान कशा पद्धतीने करावा ना, हे बोरस गावाने आणि या तरुणांकडून आपण शिकलो. आज आलेल्या प्रत्येकाचा मान्यवरांचा यथोचित मान सन्मान, देणगीदारांचा मान सन्मान, आणि प्रत्येकाने सहकार्य केलं, त्यामुळे ही यशस्वी स्पर्धा. सकाळपासून सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, किशोरदादा असतील, गोपालदादा असतील, नितेशदादा असतील, सर्वच, म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु सर्वांची साथ लाभली आणि एकजुटीची प्रतीक असलेली स्पर्धा आपल्या भेटीला आली. आणि एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जाईल येणाऱ्या काळामध्ये. दोन रन ना फेकीच्या, दोन रन ऍड करा फेकीच्या, फेकी बॉलर त्याच्या दंडित करण्यात आला, दोन धावा ऍड केल्या जातील. ह्या दोन धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 45. 45 म्हटलं होतं की आधीच कर्ज बाजार त्यात हुसनवारी, अशी काहीतरी परिस्थिती मैदानामध्ये. जानताराजा स्फोट इथून पुढे कमबॅक करणार का? गोलंदाजी मार होती, गोलंदाज हो तीन घेतल्या. हे बाबा थांबा, तीन धावा घेतल्या आपण, चला स्टार्ट करा. आकाश हिते मैदानामध्ये एक चिकी सिंगल चोरटी धाव म्हणावं लागेल सर्वांसमोर. दिवसा ढवळ्या दुपारच्या सत्रात 4:15 दरम्यान ही चोरी केली आपल्याच भावाच्या गोलंदाजी वरती. ही चोरी एका धावेने धावफलक पुढे जातो, एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 46-46. 46-46 धावा धावफलकावरती. पुन्हा सौरभ सलामीचा सलामीवीर सौरभ,
बस सौरभ। चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन मध्ये, येतोय हा खनखनी दणदणी चौकार डीजे डीजे। ना दोन चेंडू तर निर्धाव आलेत, समीकरण 10-21। तिसरा चेंडू डॉट, परंतु ही ते खेळाडू वृत्ती तरी बाद कीपरच कौतुक डीजे। रन केलं चौथं षटक घेऊन आणि चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू दोन चेंडू निर्धाव, त्यानंतर दोन लगातार विकेट। विकीसाठी प्राइज आले सन्माननीय आदरणीय विठोबादादा सालवे यांच्याकडून 500 रुपये विकीसाठी प्राइज आले, कारण गोलंदाजी तशी केली। आणि आता हिथून पुढे कशा पद्धतीची बॅटिंग करणार जयनमान? एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न करणार का? नाही, एकच धाव। विकी विकी आणि विकी, चारी बाजूला एकाच नावाची चर्चा। विठोबा दादा साळवी यांनी तर प्राइस लावले 500 रुपये, कारण तशी गोलंदाजी केली, त्या धाटणीची गोलंदाजी केली जिथे
बारा बॉल 21 समीकरण असताना मॅच मध्ये रंगत मॅच मध्ये चुरस झाली आणि आता कार्ड जड झालंय ते जांतराच्या स्पोर्ट क्लब साल्विकोट संघाकडे झुकलेला आहे. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. शेवटचा गोलंदाज कोण असेल ह्याच्याकडे लक्ष लागलं असेल सर्वांचं. विकीने त्याचं काम तर चांगलं केलं. आतापर्यंत दोन गडी माघारी पाडून एकच धाव खर्च केले. अजूनही 20 धावांची गरज आहे. हनुमान क्रीडामध्ये साल्विकोट संघाला हलकस प्लेट केलंय. एक धाव तर काढले दुसरीचा प्रयत्न नाही होत. इथे 6 बॉल 19 शेवटचे 6 चेंडू 19 धावांची गरज. चला लवकर 6 बॉल 19 विकी विकेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्याहून जाऊ द्या. 2 विकेट आणि 2 धावा खर्च केलेत. महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी विठोबादादा साळवी यांच्याकडून. 500 रुपयाचं रोख प्राईज आलंय विकीसाठी. संघ अडचणीत होता आणि अडचणीच्या वेळी संघाला तारणहार बनला तो विकी. आपल्या गोलंदाजीवरती 2 धावा खर्च केले. 2 गडी माघारी फाटवलेत. शेवटचा गोलंदाज कोण असेल कोणावरती जबाबदारी. जयनमान क्रीडामंडळ साळवीकोण संघाची ह्याच्याकडे लक्ष लागले. संपूर्ण साळवीकोण गावाचं ढवळी विभागाचं गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज विनोद साळवी आणि म्हणजे विठोबादादा साळवी यांचे छोटे चिरंजीव विकी ह्याने चांगलं काम केलं. वडिलांचा 500 रुपयाचं प्राईज आणि आता मोठा मुलगा विनोद साळवी हे सुद्धा गोलंदाजी करतायत. जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपये तुम्हाला द्यावं लागतील विनोदला. म्हणजे 1000 रुपये तुम्ही तयारी करा. चालू आहे वडिलांनी तयारी केली मुलांना गोलंदाजी करायची आहे. हे प्रेम आहे क्रिकेट वरती. एकाच गावातील दोन्ही संघ आहेत. कोणी जिंकलं ना तरी विजयी साळवी कोण गावाचाच आहे. ह्याच्याकडे दोन्ही टीमचं लक्ष वेधतोय मी. सजवला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसरी साठी धाव तर घेत आहेत. परंतु घडलं काय बिघडलं काय आणि तिथे गडी 5 तिजे संघाचा धावफळक जाऊन पोहोचलाय. पाच 18 समीकरण 5 चेंडू 18 धावा 5 बॉल 18 मिकी माउस शांत राहा तुम्ही. 5 बॉल 18 बॅटच्या रनर मध्ये आलाय. चेंडूला बाद आलाय. राम लचक षटकार खणखणीत दर्जेदार डीजे. हनुमान क्रीडामध्ये साळवीकडून हितून पुढे कमबॅक करणार का. 4 बॉल 12 धावा शेवटचे 4 चेंडू 12 धावा 4 बॉल 12. विनोद साळवी यांनी मॅच जिंकून दिली तर सन्माननीय आदरणीय विठोबादादा साळवी यांच्याकडून 500 रुपये. विकीला तर 500 रुपये लागू झालेत. विनोदला लागू होणार का. दुसरा षटका तर सजवला. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल सोडलाय. दोन धावा इथे यशस्वी. तीन धा शेवटचे 3 धा.
निर्धाव चेंडू आलाय, पंचांकडे अपील करतायत, पंच कुठली दाद देणार नाहीत. गणेशजी बावीसकर आहेत, नामांकित पंच आहेत, मान डोळत आहेत. मला वाटतं मिकी माऊस सर पाहून पाहून तशी मान झाली असेल गणेशजी बावीसकर सरांची. दोन बॉल 10, दोन चेंडू 10 धावा, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच रंगणार. अरे एकाच गावातील दोन्ही संघ आहेत, कोणी जिंकलं ना तरी विजय साळवी कोण गावाचाच आहे. 2 धा 2 धा, दोन बॉल 10 ची गरज. सेलिब्रेशन करा, परंतु हिते पंच इशारा देतील तोच निर्णय मान्य असं. शेवटचा एक चेंडू, एक बॉल 10. बघा दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, सेलिब्रेशन करायचं का नाही त्यांचा निर्णय असेल, परंतु एक बॉल 10. आणि विजयी होतोय तो शांत राजा स्पोर्ट क्लब साळवी कोण. हा संघ इथे विजयी झालाय. आणि डीजे लावा, डीजे लावा. मुझो को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के खूब खूब में तुम खेल सी मिला के आ जाओ सारे मूड बना.